नमस्कार, मी मिनी देसाई म्हणजे मैना देसाई म्हणजेच तनिष्का विषय. सो आज आम्ही दिवाळी साजरी करतोय, तर दिवाळी प्रॉपर पारंपरिक रीतीने आज आम्ही साजरी करतोय. तर आपण सगळ्यांना विचारूया की ते कसे साजरे करतात. कम ऑन आजी, तू सांग. अरे बापरे, माझाच नंबर का पहिला. मी मला लहानपणी आठवते, मला दिवाळीत खूप मज्जा यायची. आणखीन बेसिकली मला कपडे नवीन नवीन घालायला मिळायचे. आणि मला एक दिवाळी अशी आठवते की ज्या चार दिवाळीचे दिवस, त्याच्यापैकी एक दिवस फ्रॉक, एक दिवस पंजाबी ड्रेस, एक दिवस गरारा आणि एक दिवस साडी, असे मी चार ड्रेसेस घातले होते. आणि फराळाची तर मजाच असायची, कारण आईला हेल्प करण्यामध्येच अर्धा फराळ गुल पोटात जायचं. पण तितकीच मदत पण करायची मी आईला. बरं का, तू पण मदत कर आईला. मी पण आईलाच मदत करते. आमची पण असंच, म्हणजे दिवाळी एकदम वेगळी असायची. कारण आता सगळ्यांना सगळं जसं, म्हणजे तिन्ही त्रिकाळ आपल्याला चकली, चिवडा, लाडू असं मिळतं, तसं आम्ही लहान असताना नव्हतं. त्याच्यामुळे आम्हाला खूपच अप्रूव होतं त्या चकलीचं, आणि ते पुन्हा आता डायरेक्ट पुढच्या वर्षी मिळेल असं वाटत राहायचं. त्यामुळे आम्ही खूप इंटरेस्टनी खायचो, पहाटे उठून देवळात जायचो, आणि फटाके फोडण्याची पण एक वेळ ठरलेली होती आमची, की म्हणजे ते पहाटेच काळोख आहे तेव्हाच फुटले पाहिजेत. आणि थंडी पण खूप जास्त असायची, रांगोळ्यांची कॉम्पिटिशन असायची मी जिथे राहायचे तिथे. त्याच्यामुळे खूप एकदम वेगवेगळ्या आणि सुंदर रांगोळ्या असायच्या, त्यामुळे ते सगळे दिवस आठवतात लगेच. ते मी पक्की गिरगावकर, त्यामुळे गिरगावकरांची दिवाळी ना ही अहुल्या देऊया हा सगळा प्रकार. आणि जे आता कावेरी बोलली, सुजा बोलली ना, तोच प्रकार. वर्षातून एकदाच आम्हाला त्यावेळेला नवीन कपडे आणि फराळ, नाहीतर ते तसलं काही सरळ साधी मध्यमवर्गीय माणसं आम्ही, त्यामुळे तो आनंद वेगळाच होता. आता ते खरं काहीही राहिलेलं नाही, त्याच्यात काही आनंदही वाटत नाही. मी स्पष्ट बोलते, होळी एका होळीच आहे आपली. दिवाळी सणच असं आहे की आनंदोत्सव आपला. आम्ही म्हणजे मला, मी फार मागे जातो, जसं रोहिणी ते म्हणाले त्यांच्या तिथलं, जसं आमची चाळ होती, त्या चाळीत आम्ही ना सगळ्याचं ठरलेलं असायचं की हळस कोणाकडे काय काय बनवायचं, चकली, मग सगळ्या बायका त्यांच्याकडे जायच्या, मग एक तिकडचं बनायचं, मग इकडचं बनायचं, मग इकडचं, मग कोणाचा टर्न येणार, मग त्या टर्नला, मग आमच्या घरी जेव्हा असणार तो टर्न, तर टेन्शन वेगळंच असायचं. सगळ्यांची उडबस नीट करा, म्हणजे जास्त वेळ त्यांना जास्त रमवून ठेवा, मजा करा, गंमत करा, टाइमपास करा, जेणेकरून आपलं काम जास्त निघेल. आमच्या आणि डबे भरलेले असते, म्हणजे दिवाळीला आता फार छोट्या छोट्या बॉक्समध्ये येते, तेव्हा डबे भरायचे आणि तो फराळ आम्ही सगळ्यांना वाटायचो. अगदी नातेवाईकांपासून घ्या, जेवढे पाहुणे कोण येतील जातील, आलेल्या पाहुण्याचा वेगळा फराळ यायचा, आपल्या घरातला फराळ बाहेर जायचा, आणि मग अगदी शेवटा शेवटाला मग शोधायचो आम्ही ऐका बघा. नंतर थोडे थोडे छोटे तुकडे राहायचे ना, ते पण बरे वाटायचे. मुळात खाण्याची हौस आणि मजा ही माझ्यामध्ये दिवाळीतच असते. सगळ्यात आवडत असेल किल्ला बनवायचा, तेव्हा जो काय कल्ला करायचो, सगळ्यात म्हणजे किल्ला, म्हणजे त्याची चढावड असायची आमच्याकडे, की आमच्याकडचा किल्ला चांगला होतोय का, शेजारचा किल्ला चांगला होतोय. मग कधी कधी असू येते त्यांचा किल्ला पाडून टाकायचा, कुठला तरी बॉम्ब लावायचा आणि फोडून टाकायचा, असं सगळी धमाल करायचो. तेव्हा दिवाळी अत्यंत लाडका सण आहे. फराळ, नवीन कपडे आणि रोषणाई, वा धमाल, सगळी धमाल. अरे किल्ला म्हणजे पहिला किल्ला. माझ्यासाठी या वर्षीची दिवाळी खूपच स्पेशल आहे, कारण गेली 3 वर्ष मी भारतात नव्हते, त्यामुळे यावर्षी मला सिरियलमुळे आधी इकडे सेलिब्रेट करायला मिळतंय, आणि काही दिवसांनी दिवाळी येईल तेव्हा घरामध्ये पण सेलिब्रेट करणार आहे, त्यामुळे खूप मजा येते. आय एम व्हेरी एक्सायटेड. बोलू तुझी दिवाळी दोन गोष्टींसाठी मला आवडते, एक फटाके आणि दोन नवीन कपडे. बस याच्यासाठी किल्ला नवीनच आहे, म्हणजे या मुलीला माहित आहे की नाही किल्ला रेडीमेड किल्ली मिळतात ना आता. आणि पण मला आठवते पुण्यामध्ये मोठा किल्ला असायचा, म्हणजे विश्रामबाग वाड्यामध्ये किंवा अमुक ठिकाणी, आणि मोठा म्हणजे अक्षरशः असा ह्या खोली भर असेल एवढा मोठा असायचा, आणि ते पाहायला गर्दी आहे. आणि मला तो ते किल्ले मला आठवत आहेत. मी स्वतःने फार किल्ला वगैरे केला नाही, पण ते किल्ले मला आठवत.
म्हणजे जसे पुण्याचे प्रेक्षणीय गणपती तसे प्रेक्षणीय किल्ले. मुंबईकर गप्पा झाले काय, मुंबईकर समजून घेतात. तू राहिलीस? मी आजी आजोबांकडे असते, जवळच आहे म्हणून आजी आजोबांकडे आम्ही दिवाळी सेलिब्रेट करतो. त्यांच्या बरोबर सगळं नातेवाईक येतात भेटायला, मग गावं फिरायची ती मजा आहे. आणि पंती व पूर्ण घर लावायचं, त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड करायला मिळतो दिवाळी प्रॉपर. आणि सगळ्यांची स्पेशल मेमरी काय आहे दिवाळी बद्दल? मला फटाके ना, मला म्हणजे तेव्हा पण आवडत नव्हते, तेव्हा भीती वाटायची म्हणून आवडत नव्हते, आणि आता फार आवाज करतात म्हणून आवडत नाही. पण फटाके म्हणजे माझा भाऊ फटाके लावायला लागला की असा 15 फूट आमच्या अंगणामध्ये तो तिकडे लावत असेल तर मी ही इथं अशी अशी करून बसायची, जेणेकरून तो आवाज ऐकू यायला नको. पण फुलबाजा वगैरे मला खूप आवडायच्या. पण एकदा मी म्हटलं मी आता शूरवीर बनणार आणि मी फटाका उडवणार, म्हणून मी लवंगी पासून एक एक लवंगी घेऊन ती अशी अशी, म्हणजे लवंगीला सुद्धा माझा भाऊ असा पेंटिंग करायचा आणि फेकायचा, मी लवंगीला सुद्धा असं इथं ती लवंगी ठेवायची आणि अशी करून लावायची. मला ते अगदी आठवते. आणि असं करून करून मी जवळजवळ पाकोळी पर्यंत पोहोचले होते. पण मग नंतर नाही, म्हणजे तीच माझी आठवण दिवाळीची की मी लवंगीपासून पाकोळीपर्यंत पोहोचले. आई म्हणजे आता म्हटलं तसं सगळेच तेव्हाचे सगळे सण म्हणजे लक्षात राहण्यासारखेच आहेत अजूनही. पण एक म्हणजे दिवाळीतली एक घटना म्हणून मला आठवते, म्हणजे मी माझा मुलगा लहान असताना त्याला पण फटाके वगैरे आवडायचे भरपूर. पण त्याच वेळेला लोकसत्यात एक छोटीशी गोष्ट मी वाचली होती की कसं या फटाक्यांमुळे प्राण्यांना त्रास होतो, म्हणजे प्रदूषण वगैरे होतं आपल्याला होतो तो गोष्ट वेगळा, पण त्यांनी एक छोटीशी गोष्ट दिली होती की त्या फटाक्याच्या आवाजामुळे ती जी छोटी खारुताई होती ती झाडावरनं खाली पडली आणि तिचा पाठीचा कणा मोडला, म्हणजे तिला ऑपरेट करावं लागलं. तर मी ती वाचून दाखवली त्याला आणि त्या म्हणजे तो साधारण पहिलीत किंवा म्हणजे बालवाडीत वगैरे असा होता. त्याच्यानंतर आजपर्यंत त्याने एकदाही फटाके फोडलेले नाही. म्हणजे मला असं ते जरा सक्सेसफुल वाटलं की आपण समजावू शकलो आणि त्याचा काहीतरी उपयोग झाला. आणि असं आता ते पुढे गेलं पाहिजे, कारण आता ती काळाची गरज आहे की तुम्ही प्रदूषण पण थांबवा आणि आवाज पण. स्वाती माझी आठवण म्हणजे भाऊबीजेला आता जे काही रिटर्न गिफ्ट अमुक अमुक काय देणार आधीपासूनच सगळं ठरलेलं असतं किंवा सांगितलं जातं अमुक मला पाहिजे अमुक पाहिजे. आमच्या वेळेला काही नाही गं, पाटावर त्याला बसवायचं, भावाला छानपैकी ओवाळायचं आणि एक नाही तर 2 रुपये आमच्या हातात पडायचे. पण ते 2 रुपये सुद्धा आम्हाला असं 2 लाख त्यावेळेस 2 रुपयाची आमच्या इथे मी आठवण म्हणजे चाळीतलं सांगत, कारण चाळ अशी पद्धत आहे की कुठलीही गोष्ट घडली की सगळे चाळीतले एकत्र येतात. पण एक फॅमिली अशी होती की ते कधीच इन्व्हॉल्व होत नव्हते कुठल्या कार्यक्रमांना काय, सगळे ठरवून ना त्याच्या दरात फटाके वाजवायचे. बाण पण लावायचं आपण बरोबर त्याच्या काय बोलत होतं दिवाळीवर काय बोलणार, त्याला कळलं की आपल्याला पण इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. अशी लोक असतात की जे इन्व्हॉल्व होत नसतात त्यांना अशा पद्धतीनं, त्यामुळे ह्या सणाचा हा एक फायदा आहे. फटाके नुसतेच वाजवले नाही, फटाक्याने काही लोकांना सरळ पण केलं. आम्ही आवाज करणारे फटाके कधीच वाजवले नाही, ते आवडायचं नाही आम्हाला. फक्त शो काय म्हणतात ना शोभेचे फटाके उडवायचो आम्ही. पण एकदा माझी बहीण भुईदा लावत होती आणि फुलबाजी लावला आणि तो फुटला आणि तिचा हात पूर्णपणे भाजला गेला. तेव्हापासून आम्ही ठरवलं की फटाके बंद, काहीतरी प्रदूषण वाढतच त्यांनी तर फटाके नाही उडवायचे. उलट जेवढा आपण खर्च करतो ते सगळे पैसे ज्यांना गरज आहे त्यांना सगळ्यांना द्यायचे आणि तेव्हापासून आम्ही ते उपक्रम चालू केला. किल्ला फटाके वगैरे लहानपणापासूनचं आहेच, पण गेल्या वर्षीची माझी खास आठवण म्हणजे मी लंडनमध्ये होते तर ट्रॅफलगार स्क्वेअरमध्ये लंडनमध्ये तिकडे
ट्रॅफलगार स्क्वेअरला दिवाळी सेलिब्रेशन खूप मोठं असतं, तर तिकडे मला कथकचं वर्कशॉप घ्यायचा चान्स मिळाला होता आणि तिकडे सगळे गोऱ्या लोकांना मी कथक शिकवत होते. छानची दिवाळी होती. एक परत किल्ल्यांमध्ये फटाके लावले, दोन सात किल्ले एकाच दिवशी फटाके लावले सगळ्यांनी उडवले. डिस्ट्रक्टिव्ह डिस्ट्रक्टिव्ह रे बाबा सायन्स वाला डिस्ट्रक्टिव्ह. तुझं आम्ही सगळे कझिन्स आहेत ते आम्ही नाईट आउट मारतो, शेकोटी लावून प्रॉपर घराच्या बाहेर सगळ्याचे चार चार शेकोटी लावायचं आणि पूर्ण रात्रभर आम्ही मज्जा करतो. त्याच्यात फटाके लावायचे, त्याच्यात आपले बंदूकचं ते असतं ते टाकायचं, पण ती एक वेगळीच मजा. आणि सिरियल मध्ये सेटवर आपण दिवाळी कशी साजरी केली तेही सांगा. एपिसोड शूट केले ना काय होणार आहे त्यात, पण मी काय होणार आहे गुपित आहे गुपित तर आहे टेन्शन झालंच आहे, पण माझ्या मिस्टरांनी जो दिलेला होता हार तो मी दर पाडव्याला घालते आणि तो मला यावेळेस मिळत नाही कुठे, तो हरवतो. हे सस्पेन्स आहे पण कसा मिळतो ते दिवाळी साजरी करा. 1 2 3 4 हॅपी दिवाळी.